जवळपास वर्षभर केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांविरोधात तळ ठोकणाऱ्या शेतकऱ्यांपुढे मोदी सरकार झुकलं आणि त्यांना कृषी कायदे मागे घ्यावे लागले. पण आता पुन्हा 3 कृषी कायदे परत आणले जाण्याची चर्चा रंगू लागली आहे. हे 3ही कृषी कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात सांगितलं. पाहूया. रद्द केलेले कृषी कायदे परत आणणार. रद्द कृषी कायद्यांमध्ये अडकला जीव. केंद्र सरकार ते कायदे पुन्हा करणार. केंद्र सरकारनं 3 कृषी कायदे रद्द करून विषय संपवला असं नाही. 3ही कृषी कायदे केंद्र सरकारच्या मनातून अजूनही गेलेले नाही. रद्द केलेले कायदे भविष्यात पुन्हा अस्तित्वात येतील असे स्पष्ट संकेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिले. हम कृषि सुधार कानून लेकर आए थे, कुछ लोगों को रास नहीं आया, लेकिन वो 70 वर्षों की आजादी के बाद एक बड़ा रिफॉर्म था जो नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में आगे बढ़ रहा था. लेकिन सरकार निराश नहीं है, हम एक कदम पीछे हटे हैं, आगे फिर बढ़ेंगे, क्योंकि हिंदुस्तान का किसान शरद पवारांनी कृषी कायद्यांच्या संदर्भात केंद्राला चपराक लगावली आहे. चर्चा न करता कोणतेही कायदे करणं हुकुमशाही असल्याचा टोला पवारांनी लगावलाय. लोकशाहीमध्ये कायदा करायचा म्हटल्याच्यानंतर तिथल्या सभासदांच्या मध्ये सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे. त्याचे योग्य गोष्टी असतील त्याला पाठिंबा दिला पाहिजे. जिथं कमतरता असेल ती दुरुस्त करण्याची मागणी केली पाहिजे. आणि याच्यासाठीच लोकसभा, याच्यासाठीच राज्यसभा, याच्यासाठीच विधानसभा असते. जर कायद्याची चर्चाच करणार नसेल तर एक प्रकारची ती हुकुमशाही असते आणि ती हुकुमशाही केंद्र सरकारमध्ये वाढण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारनं आता कायदे रद्द केलेत, पण यूपी पंजाब या उत्तरेतल्या राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर केंद्र पुन्हा कृषी कायद्यांसाठी कंबर कसण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोहिदास गाडगेसह संजय डाव, साम टीव्ही न्यूज, नागपूर.